नमस्कार, मी बसवंत पाटील शळगावकर, BPS मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील लोदगा या गावामध्ये। या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचे नेते पाशाभाई पटेल यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून बांबू लागवडी संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या ठिकाणी असणारे बांबूपासून बनवले गेलेले विविध वस्तू फर्निचर्स पाहूयात। या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत बांबू लागवडी करण्यासाठी जी रोप लागते ते रोप बनवण्याची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहावं। तुम्ही जर अजून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण प्रक्रिया पहा। यानंतर आपण पाशाभाई पटेल यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि बांबू लागवडी संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। आता आपण बांबू लागवडी संदर्भात सविस्तर माहिती पाशाभाई पटेल यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात। नमस्कार, BPS मराठीच्या विशेष मुलाखत सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत एक खूप महत्त्वाच्या ठिकाणी, जे की महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे नेते आणि माजी आमदार असणारे पाशाभाई पटेल, जे की शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात, आज आपण त्यांना भेटायला आलो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला आलो। सर, आज या मुलाखत सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्याची परिस्थिती आणि शेतकरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्रस्त असतो। काहीतरी दुष्काळच असते किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असते, अशा अनेक गोष्टी असतात, तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय बोलणार? शेतकऱ्याचे प्रॉब्लेम तर अनेक आहेत, परंतु आता दोन गोष्टी एवढ्या वाईट येणार आहेत शेतकऱ्याकडे की शेती करणं सोडावं लागेल। पहिली गोष्ट कुठली? तर पहिली गोष्ट अशी आहे की गडी, पहिले एकेका शेतकऱ्याच्या शेतात 5-5, 10 गडी असायची। काही शेतकऱ्याकडे तर पाय चोपायला गडी असायची। आता वेळ अशी उलटी आली आहे की गड्याचं मालकानं चोपावं लागलेलं, चल मी तुझे पाय चोपतो जरा आमच्याकडे कामाला चल। म्हणजे आता शेतीच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर ते असेल तर ते माणसाचं आहे। आता शेतात माणसं मिळणे नाही, मग
बगर माणसाची शेती कशी करता येईल हे शोधणं गरजेचं आहे. आणि मग बगर माणसाची शेती जर शोधायची असेल तर ती बांबूची शेती आहे. म्हणजे बांबू एकदा लावलं याला खुरपायची गरज नाही, दुंडण नाही, कोळपण नाही, नांगरणं नाही, खन्नी नाही, बांधणी नाही आणि फवारणी बी नाही. राखणं तर बिलकुल नाही, तर मालक तोडून येत नाही, तर चोर यायचं तर विषयच नाही. त्याच्यामुळं आता बगर माणसाची म्हणजे ज्याच्याकडे माणूस नाही त्यानं आता बांबूची शेती केली पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, शेतीच्या समोरचं सगळ्यात मोठं संकट काय? शेतीच्या समोर माणसाचं संकट आहे, पण दुसरं संकट पावसाचं. मी लहान असताना 100 दिवस पाऊस पडायचा. पाऊस कशी असायची आमच्याकडं तेव्हा? तर आमची आजी पंजे काय म्हणायची, पडला उतरा भात खेना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाईसाठी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला बोळा. 7 जूनला मृग नक्षत्र निघणार म्हणजे निघणार, आणि शेतकरी आपली मूठ बरोबर चाळ्यावर ठेवणार म्हणजे ठेवणार, असे दिवस होते. महिना महिना पोकाची झड लागायची, घरचे बाहेर जाता येत नव्हतं, गौऱ्या घेतल्याशिवाय परसागडला जाता येत नव्हतं, अशी सिच्युएशन होती. 1972 नंतर जन्मलेल्या लोकांनी झड पाहिलीच नाही महिनाभराची. आणि मग जिथं 100 दिवस पाऊस असायचा आणि ती बी नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची झाडी आणि यायचा काळ कळत होता. असली पाऊस आता नाही. आता पाऊस कसे आहेत? एक तर ढगफुटी नाही तर दुष्काळ. यावर्षी जालना जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी पाऊस पडला, वडीगुद्री नावाच्या गावामध्ये. एका दिवसात 3 तासात 210 मिलीमीटर पाऊस पडलाय. खर तर हे पाऊस वर्षाच आहे, वर्षाला 650 मिलीमीटर पाऊस पडायची जागा आहे, तर तिथं 3 तासात एका दिवसात जर 210 मिलीमीटर जर पडणार असेल, ह्याच्यानंतरचे पावसाळे असेच आहेत. मग आता पाऊस पडलं तर बी दुष्काळ आहे आणि नाही पडलं तर बी दुष्काळ आहे. शेतकऱ्याच्या पाचवीनं आता दुष्काळ पुजलेला आहे. अशा पावसामध्ये आणि माणसं नसताना शेती कशी करायची? म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो, अनिश्चित पावसा पाऊसमानामध्ये बगर गड्याची निश्चित उत्पन्न देणारी शेती म्हणजे बांबूची शेती. ही शेती आपल्याला करावी लागणार आहे आणि हे दोन संकट शेतकऱ्याचे समोरचे सध्या. बरोबर आहे सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज घडीला शेतकऱ्याला एक वेगळं पीक काहीतरी घ्यावं लागणार आहे. जसं तुम्ही म्हटलं की बांबूचं पीक हे त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल, तर सर तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शन करताय, त्या ठिकाणी जाऊन बांबू लावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करताय, तर हे बांबू लावावं असं तुमच्या लक्षात का आलं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन याची आज याची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? मी महाराष्ट्रात नाही फिरत, मी महाराष्ट्रात तर फिरतोच फिरतो. आता मी आसाममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक एवढ्या राज्यामध्ये माझा प्रवास झाला आहे आणि आता संपूर्ण देशामध्ये मी फिरणार आहे. त्याच्यामुळं देशभरामध्ये बांबूची चळवळ पाशा पटेलने हातात घेतलेली आहे. मी शहाणा कशामुळे झालो? तर मी नरेंद्र मोदीमुळे शहाणा झालो. का तर 1927ला इंग्रजांनी बांबूला वन कायद्यामध्ये कैद केलं, जेलमध्ये घातलं, आणि हे बांबूला जेलमध्ये घातलेलं नरेंद्र मोदीला कळलं 2017ला. नरेंद्र मोदी साहेबांनी
नरेंद्र मोदी साहेबांनी बांबूला जंगलातून काढलं. 1927 चा कायदा 2017 ला मोदी साहेबांनी बदललं. इंग्रजांनी बांबू वाहतूक आणि तोडणीला परवानगी घ्यावी लागते असं सांगितलं होतं. मोदी साहेबांनी सांगितलं बांबू हे झाड नाही, बांबू हे गवत आहे, म्हणून गवताला तोडायला भी आणि वाहतुकीला भी परवानगीची गरज नाही असं मोदी साहेबांनी सांगितलं आणि गडकरी साहेबांनी मी वाढवलं. या दोन माणसाचं मी बघितलं आणि बघून ह्यांना भरपूर काम आहे, मला दुसरं कामच नाही, म्हणून मी एकच काम हातात धरायचं ठरवलं. आणि मला हे कळायचं कारण काय, मला कळायचं कारण असं आहे की मी लातूर जिल्ह्यात, आपण आता लोदगा गावात बसलो, आमच्या जिल्ह्यामध्ये 0.5% जंगल आहे. जंगल लागते 33%. 33% जंगल जर असेल, पाऊस वेळेवर पडतंय, दुष्काळ पडत नाही, रोगराई येत नाही, आता करोना मागे लागलाय बरोबर, ऑक्सिजन नाही, तापमान वाढलेलं आहे, पाऊस वेळेवर येत नाही. आमच्या लातूरला तर 300 किलोमीटरवरून 3 वर्षापूर्वी मिरजीवर पाणी आणून प्यावं लागलं. आणि मग असं जर असेल तर आता याला इलाज काय, याला एकच इलाज आहे, ते म्हणजे झाड लावणे. झाड कशाचे लावायचे? आता शेतकरी झाड ठेवायलाच तयार नाही. शेतकरी म्हणतोय पहिलं रान बक्कळ होते, माणसं कमी होते, म्हणून झाड बी बक्कळ होते. आंब्याच्या आमरावासाच्या 10-20 एकर फक्त सोयऱ्या धायला आंबे वाटायचं, इकत कोण नव्हतं. आता जमिनी झाल्या थोड्या, लोक झाली जास्त, आणि म्हणून माणूस झाडाचं दुश्मन झालंय. झाड दिसलं की तोडणार आहे. मग झाड, झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. माणूस कार्बन सोडतय, ऑक्सिजन घेतय, झाड कार्बन खातय, ऑक्सिजन सोडतय. झाडानं सोडलेलं माणूस खातय आणि माणसानं सोडलेलं झाड खातय. मग झाड जर नसलं तर माणूसच राहणार नाही, हे माणसाला कळच नाही गेले ना. आणि म्हणून मला वाटलं हे पृथ्वीवरची माणसं आता जर मरायची नसतील तर ह्या येड्याला झाड लावायला शिकवावं लागणार आहे. मग आता खर तर ऑक्सिजन देणारे, कार्बन खाणारे, तापमान कमी करणारे झाड कोणचे? वड आणि पिपळ. हिंदू धर्मामध्ये वडाला पिपळाला तर देवाचा दर्जा दिलाय. हिंदू मावल्या वर्षातून एकदा वट पौर्णिमेला वडाची आणि पिपळाची पूजा करतात आणि वड जिवंत म्हणून माझा नवरा जिवंत आहे म्हणून सांगतात. हिंदू धर्मामध्ये वडाला पिंपळाला तुळशीला देवाचा दर्जा दिलाय. वड पिंपळ सुद्धा गावात कोण ठेवायला तयार नाही. मी काही शेतकऱ्यांना विचारलं का रे तुम्ही वड आणि पिंपळ तोडता, त्याने म्हणले बाबा पाशाजी वडाचं आणि पिंपळाचं ह्याच लाकूड इकणाला बी येईना आणि जाळायला बी येईना, जाळायला बी येणा आणि इकणाला बी येणा, म्हणून झाड ठेवणा. ऑक्सिजन दिसत नाही म्हणून या येड्यावाला कळत नाही. आणि मग आपण आता ह्यांची मानसिकता मी बघितली शेतकऱ्याची, ह्यांनी जर झाड ठेवायचे असतील तर झाडातून पैसे मिळायला पाहिजे, पैशाचं झाड हे ठेवू शकता. म्हणून मी सांगितलं 1 एकर बांबू लावलं तर 2 लाख रुपये मिळतात. सोयाबीन मधून 1 एकरी 20,000 रुपये सुटतात, बांबू मधून 1 एकरी 2 लाख रुपये सुटतात. मग 20,000 जास्त का 2 लाख जास्त? म्हणून पैसे दिसल्यानंतर लोक झाड लावतील. म्हणून मी बांबूच झाड म्हणजे पैशाचं झाड हे लोकांना दाखवलंय. आणि मग आता बांबू पासून काय काय होणार आहे? बांबू पासून इथेनॉल म्हणजे डिझेल पेट्रोल, आता गाड्या सगळ्या बांबूच्या तेलावर चालणार आहेत. जेवढे वीज निर्मिती केंद्र आहेत, तगडी कोळसा बंद करून
आता बांबूवर चालणार आहे, म्हणजे लाईट बांबू पासून फटफटी बांबूवर चालवायची, विमान बांबूवर चालवायचं, कपडे बांबू पासून, तांदूळ बांबू पासून, चष्म्याची फ्रेम बांबू पासून, पेन बांबू पासून, खुर्च्या बांबू पासून, आता स्लॅब घालायचा असेल तर लोखंड 1 ग्रॅम घालायची गरज नाही, बांबूवर स्लॅब घालता येते, लोखंडाच्या जागी बांबूच स्लॅब घालता येते, फरशी बांबूची करता येते, भीती बांबूच्या करता येतात, मोबाईलचा कव्हर बांबूचं करता येते, बांबू पासून होत नाही अशी गोष्टच नाही। आणि मग सगळ्या गोष्टीसाठी जर बांबू लागणार असेल तर कुणीतरी बांबू लपवलं होतं, आता ते गाडलेलं बांबू जमिनीतून वर काढायचंय, जसं बळीराजाला पाताळात गाडलं होतं तसं ते बांबूला गाडण्याचं काय असं मला वाटू लागलेलं आहे, का तर बांबू आलं तर शेतकऱ्याचं भलं आणि कल्याण होणार आहे असं मला वाटतं, आणि म्हणून ही बांबूची चळवळ आता मी देशभर सुरू केली। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे देशभर पाशा पटेल भाई यांनी बांबूची चळवळ चालू केली। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनातून, आज तसेच आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सुद्धा मार्गदर्शनातून पाशाबाई पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम चालू केली। सर खरंच खूप सुत्य उपक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये राबवताय, शेतकऱ्यांना जागृत करताय, तर आजचे जे शेतकरी आहेत अजून सुद्धा संभ्रम अवस्था आहे, कशी तर बांबू लावल्यानंतर ते विकत कोण घेणार, त्याच्यानंतर त्याचं मार्केट कसं असणार, त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करावं। वीज निर्माण बांबू पासून होणार आहे, तेल निर्माण बांबू पासून होणार आहे, परळी थर्मलला 2 लाख एकर बांबू पाहिजे, कोण घेणार आता, मी घेणार, शेतकऱ्यांनी बांबू लावावं, 1 लाख एकर 10 लाख एकर 1 कोटी एकर शेतकऱ्यांनी बांबू लावा, मी सगळ्या भारतातल्या शेतकऱ्याचं बांबू एकटा खरेदी करायला तयार आहे, एवढं मोठं बांबूचा उपयोग आहे। नक्कीच सर सांगितलेले आहे की थर्मल जे काही गोष्टी आहेत ते स्वतः खरेदी करणार आहेत आणि अनेक ठिकाणी बांबू लागणार आहे। तर सर शेतकऱ्यांना विविध योजना, जे की बांबू लावल्यानंतर विविध योजनांचा शासनाच्या योजनेचा त्यांना लाभ भेटतो, तर त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन। बांबू लागवडीसाठी मनरेगा मधून एकरी 2 लाख रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात, ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आणि मनरेगा ही प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात देशभरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आहे, एकरी 2 लाख रुपये देता येतात, पैशाचा तुटवडा नाही, भरपूर पैसे जेवढे शेतकरी मागतील तेवढे पैसे देता येतात, का ही काय बरं म्हणलं मी, तर मी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचं, मी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने एक समिती स्थापन केलेली आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाची राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्थान या समितीचा मी भारताचा सदस्य, म्हणून या देशात ग्रामीण विकास मध्ये किती पैसे खर्चायचे, कसे कसे खर्चायचे, नवीन काय काय योजना आणायच्या, ही आणण्यासाठी भारत सरकारची मुख्य जी समिती आहे त्या समितीचा मी सदस्य आहे, म्हणून मी अधिकारवाणीने सांगतो त्याच्यात पैसा भरपूर आहे, नंबर 1। नंबर 2, जागतिक बँकेच्या वतीनं, हे तर मी भारताच्या बँकेचं सांगितलं, पण वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या वतीनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोखरा चालू आहे, या पोखरामध्ये जवळपास 28,000 रोपाला आणि 16,000 ड्रीपला एवढे पैसे पोखरा देत आहे, आणि बांबू वर प्रक्रिया करायची असेल तर 1 कोटी 2 कोटी रुपये कर्ज देत आहे, आता मला 1 कोटी रुपये कर्ज दिले पोखराकडून 1 कोटी कर्ज मिळाले मला, त्याच्यात 60 लाख तर सबसिडीज आहे, म्हणून ज्या ज्या गावामध्ये 100 एकर जमिनीमध्ये बांबू लागवड होईल तिथं 1 कोटी 2 कोटीची योजना सहज देता येऊ शकते, आणि म्हणून त्याच्यानंतर नॅशनल बांबू मिशन 1 रोप लावणाऱ्याला 120 रुपये भारत सरकार देत आहे, अटल बांबू मिशन ह्याच्यात तर काहीच अटी नाहीत,
शेतकऱ्याने रोप घ्यायचे, रोपाच्या किमतीच्या 80% सबसिडी भारत सरकार देत आहे. म्हणून योजना लावायला भरपूर आहेत सरकारचे. मग आता सरकारला बांबूची किंमत कळाली म्हणून तर सरकार देऊन आले ना पैसे लावायला. जरी माहित नसतं सरकारला, सरकारलाच कळलं नसतं, सरकार पैसे कशासाठी दिला असतं. म्हणून ही योजना देशाच्या पंतप्रधानाची आहे आणि शेतकऱ्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. नक्कीच बांधवांनो, सर खूप मुलांचं मार्गदर्शन केलं की सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे, फक्त आपल्याला एक पाऊल पुढे यायची गरज आहे आणि बांबू लागवड करायची गरज आहे. तर आज आपण सर अनेक शेतकरी जात असताना शेतकऱ्यांचं एक मत असं आहे की बांबू हा जो पीक आहे, बांबू हा जो वनस्पती आहे, त्याचे जे रोप आहेत ते किती प्रकारामध्ये मिळतात? बांबूच्या 1600 जाती आहेत जगात. भारतात 136 जाती आहेत. महाराष्ट्र शासनाने 7 जातीची शिफारस केली फक्त. या चौकशा करून काही उपयोग नाही. खतर मासे धरायला जी काठी लागती, गल म्हणतो आपण, गल ती बी बांबूचीच असते. म्हणजे मग आता आपण काय करायचे, दलाच्या काट्याचं बांबू लावायचं का? किती ऐकतील? आपल्याला बँड वाजवायचं, बासरी, बासरीचं बांबू आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी बासरीचं बांबू म्हणजे बासऱ्या वाजवत बसायचं का? किती त्याला बांबू लागणार आहे? ह्या चौकशात जायचं नाही. सगळ्यात जास्त बांबू लागणार आहे थर्मलला आणि बांबू लागणार आहे इथेनॉलला. ते दोन साठी बांबू लागणार आहे कपड्याला, बांबू लागलाय तांदळाला, बांबू फरशीला आणि बांबू बांधकामाला. तर मोठ्या ज्या गोष्टीसाठी लागणार आहे ना, आपण डोकं सुद्धा मोठे घेऊ. आणि म्हणून बघ्यास हे आपल्याला आता जाळ्यासाठी बांबू जास्त लागणार आहे. आणि म्हणून सगळे बॉयलर देशातले चालवायला आता भारत सरकारने कायदा केलाय. भारतामध्ये जिथं जिथं जळतण लागतंय, जिथं जिथं दगडी कोळसा डिझेल जाळून ऊर्जा तयार केली जाते, त्या प्रत्येक ठिकाणी 5% कंपल्सरी ऍग्रिकल्चर वेस्ट जाळलंच पाहिजे असा जीआर भारत सरकारने काढलाय. ही 1 वर्षासाठी, पुढच्या वर्षी ते 10% होणार आहे आणि ते काही दिवसानंतर 100% त्याच्यावर होणार आहे. म्हणून आता जमिनीच्या पोटातलं जाळायचं बंद करायचंय. जमिनीच्या पोटातला कोळसा, जमिनीच्या पोटातलं डिझेल आणि जमिनीच्या पोटातला पेट्रोल, पेट्रोल डिझेल आणि कोळसा बंद करायचा आता ठरवलेलं आहे सरकारने. आणि मग जमिनीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल कोळसा जर बंद करायचा असेल तर आता एकच करावं लागणार आहे, ते म्हणजे पोटाचं जर बंद केलं तर आता शेतातूनच ही ऊर्जा तयार करावी लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आज मी एक विशेष गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे परवा IPCCचा रिपोर्ट आला. IPCCचा रिपोर्ट म्हणजे काय? इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन एन्व्हायरमेंट. 198 देश, 1100 शास्त्रज्ञ आणि 4000 पानाचा रिपोर्ट आहे. ह्या रिपोर्ट मध्ये जगातले 1100 शास्त्रज्ञ असं म्हणतात की 2050 ला भारतातले 12 शहर पाण्यात बुडणार आहेत. मुंबई पाण्याखाली जाणार आहे, चेन्नई पाण्याखाली जाणार आहे, कलकत्ता पाण्याखाली जाणार आहे, गुजरातचं भावनगर पाण्यात जाणार आहे. भारतात असं असेल तर जगात काय? जगात ढाका बांगलादेश पाण्याखाली, इंडोनेशिया पाण्याखाली, मलेशिया पाण्याखाली, श्रीलंका पाण्याखाली, सिंगापूर पाण्याखाली, इंग्लंड आणि लंडन बेपत्ता होणार आहे. पृथ्वीवर जे तापमान वाढलेलं आहे, या तापमानामुळं जगातले सगळे हिमनग म्हणजे बर्फाचे डोंगर आहेत, हे सगळे डोंगर वितळणार आहेत आणि जमीन सगळी गिळणार आहेत. हे कशामुळे होऊ लागलंय?
तर पृथ्वीवरच्या तापमानामुळे पृथ्वीवर तापमान का बरं वाढू लागलंय? इंधन सोडलेल्या कार्बनमुळे. कार्बन वाढलं की तापमान आपोआप वाढतो आणि मग तापमान कमी करायला झाड पाहिजे. झाड लावायचं आम्ही विसरून गेलो, झाड वाचवायचं आम्ही विसरून गेलो आणि म्हणून जोपर्यंत आम्ही झाड वाढवणार नाही तोपर्यंत आमची पुढची औलाद जिवंत राहणार नाही. 50 वर्षानंतर या पृथ्वीवर माणूस जात दिसेल का नाही सांगता येत नाही. परवा एका पेपरला मी बातमी वाचली. काय बातमी होती? मुंबईत वाघ दिसला. 100 वर्षानंतर जर हेच पत्रकार आणि ही प्रेस जर जिवंत राहिली तर 100 वर्षानंतर अशीच बातमी छापून येईल की मुंबईत माणूस दिसलं. माणसं जर जिवंत ठेवायचं असतील तर झाड जिवंत ठेवावं लागणार आहे. म्हणून माणूस जातीला वाचवायचं असेल तर झाड लावा, त्यातल्या त्यात बांबूचे झाड लावा. म्हणजे दोन गोष्टी साध्य होणाऱ्या, पोटोबा आणि इटोबा. एकरी 2 लाख रुपये म्हणजे पोटोबाच प्रश्न मिटल आणि ऑक्सिजन मिळणार आहे, इटोबाच प्रश्न मिटल. इटोबा आणि पोटोबा दोन्ही जमायचं असेल बांबू शिवाय पर्याय नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी आता बांबूची लागवड करावी अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना आज लोदगा येथून सगळ्यांना मी विनंती करतो. खरंच खूप सुंदर मार्गदर्शन सरांचा लाभलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्याने आवर्जून आव्हान केलेलं आहे की तुम्ही सुद्धा निसर्ग संवर्धनासाठी पुढे या. आज गरज आहे निसर्गाला तुमची आणि तुम्हाला निसर्गाची. तर बांधवांनो, बांबू असं पीक आहे की जास्तीत जास्त त्यातून ऑक्सिजन मिळते आणि त्यातूनच हा मानव जे जात आहे ते टिकून राहणार आहे. म्हणून सरांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं. सर खरंच तुम्ही दिसली, सर खरंच तुम्ही आज आम्हाला इथं वेळ दिला आणि आमच्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं, विशेषतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. खरंच आपलं आम्ही आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. ओके. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.